नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुप्रिया तुमच्या सर्वांचं रेसिपीज विथ सुप्रिया यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मस्त असा मान्सून चालू झालेला आहे, पाऊसही जोरदार पडत आहे. यामध्ये गरमागरम खायची इच्छा होत असते व गरमागरम भजी वडा खाऊ वाटतो. चला तर आज आपण पकोडा कसा करायचा, आज मी तुम्हाला कोबीचा पकोडा दाखवत आहे. चला तर आपण आपल्या रेसिपीकडे वळू. चला तर आज आपण मान्सून रेसिपी कॅबेज पकोडा बघणार आहोत किंवा कोबीचा पकोडा. मस्त पावसाचे दिवस आहेत, यामध्ये पकोडा खायची काहीतरी वेगळीच मजा असते. त्यासाठी मी येते 2 कप कोबी, 1/2 कप कांदा, एकदम लहान साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे, पाणी, तेल तळण्यासाठी 1/2 वाटी तांदळाचे पीठ, 1/2 वाटी बेसनचे पीठ, लाल तिखट चवीपुरते, बेकिंग सोडा लहान छोटा चमचा, मीठ चवीपुरते, ओवा लहान छोटा चमचा आणि कोथिंबीर थोडीशी. मी इथे एक बाउल घेतला आहे, त्यामध्ये आता आपण कोबी टाकणार आहोत. त्याचबरोबर थोडंसं ह्यावर मीठ टाकायचं आहे व हा कोबी असाच 10 मिनिट रेस्ट करायचा आहे. 10 मिनिटानंतर कोबीला बघू शकता पाणी सुटलेले आहे. आता यामध्ये आपण कट केलेला कांदा टाकणार आहोत, त्याचबरोबर पीठ बेसनचे, तांदळाचे पीठ. मीठ जर लागत असलं तर टाकायचं आहे, ओवा, खायचं सोडा, ओवा, कोथिंबीर व लाल तिखट. आता हे मस्त असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली इथे पीठ कसे झाले आहे, याला आधी पाणी सुटले होते त्यामुळे हे आता यामध्ये थोडंसं आता 2-3 चमचे असं पाणी ॲड करून घट्ट असं पीठ तयार करायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या इथे पकोड्याचे पीठ रेडी आहे. बाजारात मिळते तर पकोड्याचं पीठ थोडंसं लालसर असतं कारण त्यामध्ये फूड कलर ॲड केलेला असतो, पण आपण हे घरी बनवत आहोत, फूड कलरची काही गरज नाही, असेच हा खूप छान लागतो. आता आपण हा हे पीठ 5 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत. 5 मिनिटानंतर तुम्ही येथे पीठ बघू शकता. आता आपण येथे कढई ठेवली आहे व त्यात तेल टाकले आहे कढण्यासाठी. तुम्ही या पिठामध्ये रेड चिली सॉस किंवा रेड चिली पेस्ट ॲड केली तरी चव छान लागते, पण मी येथे साधं लाल तिखट ॲड केलं आहे. आता आपण पकोडा कसा घालायचा ते बघणार आहोत. इथे कढईमध्ये छोटे छोटेसे असे पकोडे घालून घ्यायचे आहेत. तुम्ही चमचाने किंवा हातानेही पकोडे सोडू शकता. असे सगळे पकोडे आपण घालून घेणार आहोत. मी येथे कढाईमध्ये पकोडे घातले आहेत. आता ह्याला मस्त असं तळू द्यायचं आहे, मागच्या बाजूनी ब्राऊन असा कलर आला की हे परतून घ्यायचे. पकोडा आता आपण परतणार आहोत, दुसऱ्या साईडनेही भाजू द्यायचा आहे नीट असा. हा मस्त. आता इकडूनही 4 ते 5 मिनिट मस्त असा करपूस भाजू द्यायचा आहे. बघू शकता पकोडा इथे नीट असा भाजला गेलेला आहे. आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. इथे मी पकोडा काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता याला किती छान असा कलर आलेला आहे, वेजा किती क्रिस्पी आणि क्रंची झालेला आहे हे बघू शकता. तांदळाच्या पिठामुळे याला छान असा क्रंच आलेला आहे. आता आपण हे पकोडे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो चटणीसोबत खाऊ शकता. त्याचबरोबर मी बाकीचे राहिलेले पकोडेही इथे तळण्यासाठी टाकलेले आहेत. येथे आपले सगळे पकोडे घालून व तळून रेडी झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करणार आहोत. मी इथे एका प्लेटमध्ये हे पकोडे सर्व करत आहे. टोमॅटो सॉस किंवा ह्याच्यासोबत मी सांगितल्याप्रमाणे मला चिली सॉससोबत हे पकोडे मस्त लागतात, असेही खाल्ले तर खूप छान लागतात. मान्सून चालू आहे, तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा. पावसाळ्यात पकोडे खाण्याची मजाच वेगळी असते.
रेसिपी केली तर त्याचा एक फोटो काढून तुम्ही माझ्या मेलवर पाठवू शकता. खाली मी जीमेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच एकदा करून पहा, तुम्हाला आवडेल. जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. परत भेटू अशाच नव्या एका मान्सून रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा.